निवडणूक तोंडावर आली असताना सगळ्या राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने बैठका आणि मेळाव्याचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात येत आहे. आगामी काळात होणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं लोकांपर्यंत जाईल, कोणकोणते मुद्दे जनतेसमोर मांडतील, तसंच त्यांच्या रणनीती कशा असतील यासंदर्भात राज्याचे राज्यमंत्री अतुल सावे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. आणि यावेळी आमचे प्रतिनिधी सूरज कांबळे यांनी नेमका अतुल सावे यांच्याशी काय बातचीत केली आहे हे पाहूयात. आचारसंहिता केव्हाची लागू शकते या दृष्टीनं सर्वच पक्ष जे आहेत ते मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी, आणि ठिकठिकाणी मेळाव्याचं देखील आयोजन केलं जात आहे. तसेच माझ्यासोबत आता सध्या भाजपकडून राज्यमंत्री आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, नेमकं शहरात कशा पद्धतीने भाजपच्या वतीनं तयारी करण्यात येईल? भारतीय जनता पार्टीने मागच्या लोकसभेत संपूर्ण प्रत्येक मतदारसंघामध्ये, विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये बूथ वाईज यंत्रणा लावली होती, आणि आज जे आमचे मेळावे जे चालू आहेत ते त्याचप्रमाणे आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही प्रत्येक बूथला आमचा बूथ प्रमुख केलेला आहे, त्याच्याबरोबर जवळजवळ 25 त्याचे सहकारी अशी आमची ही योजना आहे. आणि त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण शहरभर किंवा सगळ्याच विधानसभा क्षेत्रामध्ये आमची बूथ वाईज ही मेळावे चालू आहे, आणि त्या बूथ वाईज मेळाव्यामध्ये सगळे बूथ प्रमुख येतात, त्यांनी काय काम केलं पाहिजे याचं त्यांना मार्गदर्शन केलं जाते. सर्वात मी सांगितलं तसं नेहमी भारतीय जनता पार्टीचं सरकार हे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवते, आणि विकासासाठी आम्ही संभाजीनगर शहराचा जो विकास आहे, अलीत आपल्याला माहिती असेल तर आम्ही पहिले 1,250 कोटी रुपये रस्त्यांसाठी आणले, 90 कोटी रुपये कचऱ्याचा मिशन मार्गी लावण्याकरता आले, आणि आता जवळजवळ 1,680 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना नवीन आम्ही मंजूर करून आणलेली आहे. आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या संभाजीनगरचा जो सर्वात गंभीर प्रश्न होता पाण्याचा, तो आज ही योजनेच्या माध्यमातून आम्ही पुढे वर्षभरानंतर सगळ्या या संभाजीनगरच्या नगरवासियांना रोज पाणी देऊ शकतो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की युती होती, आणि युतीमध्ये थोड्याफार फरकानं ती युतीची सीट पडली. वंचित फॅक्टर आपल्या समोर आहे, शहरातून ती यावेळेला निवडणूक लढणार आहे, कसे लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला जो पराभव पत्करावा लागला त्याच्यामध्ये आमच्या आपसातल्या भांडणामुळे, आमच्या आपसातले दोन उमेदवार उभे राहिल्यामुळे त्यात पराजय पत्करावा लागला. पण आम्हाला आता नक्कीच खात्री आहे की विकासाची जी कामं केलेली आहेत त्या विकासाच्या कामावर नागरिक विचार करतील आणि नक्कीच आम्हाला निवडून देतील ही आम्हाला खात्री आहे. कारण की या शहराच्या विकासासाठी आम्ही नेहमीच तत्परता आहोत. आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांचं या संभाजीनगरवर खूप प्रेम आहे, आणि त्या प्रेमापोटी ते नक्कीच, आणि मला माहिती आहे त्यांनी या शहराला आतापर्यंत जवळजवळ 2,000 कोटीपर्यंतचे निधी देऊन या शहराचा विकास करण्याकरता पूर्णपणे आम्हाला समर्थन केलेलं आहे, आणि त्याच विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक जिंकू ही आम्हाला नक्की खात्री आहे. सर, सध्याच्या वाटाघाटी लढाईच्या संदर्भात चालू आहे, चौकस पक्षशक्तीचा निर्णय, पण निवडणुकीत युती झाली किंवा नाही झाली तर कशा पद्धतीची रणनीती शहरात मध्ये जाते? जो पक्षाचा आदेश येईल त्या हिशोबाने आम्ही काम करू. आम्हाला नक्की खात्री आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होईल, आणि त्याच्यामुळे आमचा युतीतच हा निवडणूक आम्ही लढू, आणि जसा जो पक्षाचा आदेश आहे त्या हिशोबाने आम्ही काम करू. या शहराचा विकास हाच आमचा मुद्दा आहे, आणि त्याच विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढणार. त्याचबरोबर एक अधोरेखित केली जाणारी गोष्ट म्हणजे जी लोकसभेमध्ये अंतर्गत वादामुळे झालेली जी घटना होती ती या विधानसभेच्या दृष्टीनं पाहायला मिळणार नाही अशीही आशा त्यांनी यावेळेस बाळगलेली आहे. कॅमेरा पर्सन अर्जुन पवार सह सूरज कांबळे, MCN News, औरंगाबाद.